हॅलो फ्रेंड्स, तर तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण आत्ता आलो आहोत चिंचवडच्या बर्ड व्हॅलीला, आणि इथं आल्या आल्या आपल्याला एक हे दिसलं आहे, स्टॅच्यू, वडार मजूर दाम्पत्य शिल्प, आणि मस्त आहे. चला बघूया आता आतमध्ये काय काय आहे. तर असं हा परिसर आहे. तिथं गेल्या गेल्या आमचं स्वागत हे सापानं केलं. आम्हाला असं वाटलं की साप आमचं स्वागत करायला आलाय, पण तो त्याच्या मासं खायच्या ह्याच्यात दंग होता, बहुतेक विसरून गेला तो स्वागत करायचं. हा याला काय भारी खायला लागला, ताजा 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 मासा खाल्लाय. मोठा साप आहे, जास का पेडल तुझ्या बोटामध्ये. ओके ओके, अजून एक खाऊन येणार बसायचं आणि खरंच काय करणार आहे. ओके ओके, गेला बर ना त्या ह्याच्यात गेला माशाचा, अजून एक मासा धरून आणते. हे बघ तू काय मासे पकडते ते बघ. नाही मोठा मासा त्याला तोंडात बसत नाही. भारी पवा लागलाय. साप बघून झाल्यानंतर आता सैनिक तयार होत आहेत बोटिंग करण्यासाठी. आता लाईफ जॅकेट घालत आहेत, आणि लाईफ जॅकेट घातल्यानंतर आपण जाऊया बोटिंग करण्यासाठी. प्रत्येकजण तयार झाला आहे, त्यांना वाटतंय आम्ही फोटो काढतोय पण मी व्हिडिओ काढतोय, तर चला बोटिंग करूया. सगळेजण लाईफ जॅकेट घालून तरंगत्या पुलावरून बोटमध्ये बसण्यासाठी आले, आणि त्यानंतर आम्ही ठरवलेल्या बोटमध्ये बसलो या बोटमध्ये. आणि मग आमचा जो बोटिंगचा जो थरार होता तो चालू झाला, मस्त एन्जॉयमेंट चालू झाली. बोटिंग चालू झाल्यानंतर आम्ही बघितलं, व्हिडिओ फोटो वगैरे चालू होते, मधीच एक व्लॉगर दिसला, कोण आहे बघितलं तर तो आमच्यातलाच एक होता. आणि ओम गिम्बल घेऊन व्हिडिओ शूटिंग करत होता. नंतर आम्हाला लक्षात आलं की अरे हा तर आपल्यातलाच आहे. ताडे आरु आता भारी येते तो फोटो. तर आम्ही आता असं ठरवलं की बदकांचा जो थवा आहे तर तो थव्याला ओव्हरटेक करायचं, पण बदकाचा थवा काय आम्हाला सापडतच नव्हता, खूप स्पीड होता त्यांचा हे. आणि सरतेशेवटी आमच्या बोटचा जो ड्रायव्हर होता त्यानं बदकाच्या थव्याला ओव्हरटेक केलंच. कोणता पक्षी आहे हा, काय माहित? कांड कुरकुंच्या येते, कांड कुरकुंच्या, कांड कुरकुंच्या येते, तळ्यावर येते त्या. कांड कुरकुंच्या येते त्या. बर्ड व्हॅलीमध्ये असलेल्या पक्ष्यांची नावं आम्हाला माहिती नव्हती, पण हे बहुतेक मायग्रेट झालेले पक्षी असावेत, कारण भरपूर पक्षी आलेले होते. आणि ह्या पक्ष्यामुळंच तिथं बर्ड व्हॅली हे नाव दिलेलं आहे. पाणी आणि झाडांची संख्या जास्त असल्यामुळं तिथं
खूप सारे पक्षी आलेले आहेत आणि मस्त वाटतं बोटिंग करताना. चांगला बुडून पवा लागला आणि काय कुठं आहे बघायला लागेल. लोक लय उशीर बुडलं रे, कुठे गेलं? हो इकडं आला हे. तिथं असलेल्या पक्ष्यांचे खेळ बघण्यात ही खूप मजा येते. तो पक्षी जे आहेत तर ते पाण्याच्या आतमध्ये बुडून बसतात आणि ते कदाचित मासे पकडायला जात असतील, पण खूप मजा येते त्यांना शोधण्यात आणि ते बुडलेले बघण्यात. तर तिथं एक संध्याकाळी लेझर लाईटचा शो चालतो आणि तो शो बघण्यासाठी आम्ही थांबणार होतो आणि त्याला वेळ होता अजून तो शो बघण्यासाठी. तर तोपर्यंत म्हणलं चला आपण या व्हॅलीला एक राऊंड मारून येऊ. आणि त्यांनी तसा पाथवे केलेला आहे व्हॅलीला राऊंड मारण्यासाठी आणि तिकडं आम्ही फिरायला निघालो आहे आता. तर असं आम्ही वॉकिंग करत असताना आम्हाला काही तिथं पक्षी दिसले आणि ते पक्ष्याचं निरीक्षण करत करत आम्ही पुढं जात होतो. पक्ष्यांचं नाव माहीत नाही आहे, पण खूप पक्षी आहेत. हे मायग्रेट झालेलेच असावेत मे बी. आणि भारी वाटतं म्हणजे असं पाथवीवरून जाताना असं मस्त तळ्याचा हा नजारा आहे. आणि हे जे मध्ये दिसतंय तर तिथंच ते हे आहे लेझर लाईटचा शो होतो. तर असे समोरच्या बाजूला गार्डन आहे, गार्डन लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे. आणि असं आम्ही चालत 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 आता याला राऊंड मारतोय. दिवस मावळतानाची वेळ आहे. तर इथं थोडा वेळ बसल्यानंतर कुरकुरे वगैरे खात होतो आणि तिथे कावळा आला आणि नंतर मग आपल्या लोकांनी त्याला कुरकुरे द्यायचा प्रयत्न केला आणि तोही खायला लागला. तर ह्यांना म्हणलं की जास्त देऊ नका तेलकट, त्याला घसा खराब होईल नाहीतर त्याला उचमळेल. जास्त टाकू नका, तरी त्याला टाकतच होते आणि तो घेऊन खाण्याचा खात होता म्हणजे. तर असं हे दिवस मावळतानाचं विहंगम दृश्य बघायला खूप भारी वाटत होतं, खूप मजा येत होती. मस्त वातावरण झालं होतं, तळ्याच्या पाण्यावरती अशा बोटी चालत होत्या आणि बघायलाही खूप मस्त मस्त वाटत होतं. तर बोटिंग करून आणि चालून आलेले हे सैनिक खूप दमले होते आणि भूक लागल्यामुळं ते आईस्क्रीमवर असे तुटून पडले. आणि आता प्रतीक्षा होती की लाईटचा शो जो आहे लेझर लाईटचा शो तो कधी चालू होईल याची, कारण इथं जे बनवलेलं आहे साऊंड सिस्टीम वगैरे खूप भारी दिसतीय. कारण जी व्हीएलची साऊंड सिस्टीम आहे आणि इथं तो लेझर शो होणार आहे पाण्यामध्ये. तर बघूया आता कसा शो आहे आणि काय आहे या शोमध्ये. आम्ही पहिल्यांदाच बघतोय, इथं आलो आहे आम्ही दोन तीन वेळा या बर्ड व्हॅलीला, पण हा शो पहिल्यांदाच अटेंड करतोय. तर चला बघू कसा आहे शो. असा हा शो चालू झाला आणि बंद पडला आणि काही आमचे ऑनलाईन प्रेक्षकही होते हा शो बघण्यासाठी आणि त्यांची मधून मधून रेंज जात होती. तर हा शो परत चालू होईल का नाही वाटलं आणि म्हणलं पैसे बुडतात का काय आज, कारण चालू झाला आणि नंतर बंद झाला हा शो लेझर शो. तर बघूया आता कधी चालू होतोय. थोडीशी टेक्निकल एरर आला आहे असं सांगितलं त्यांनी, तर वाट बघूया आता, नाहीतर मग पैसे बुडल्यातच जमा होतील असं वाटायला लागले आता. Yeah.
कंपनीचा 27 एकर जागेवर साकारलेला महत्वाकांक्षी प्रकल्प देवलोक वाटेल अशी झाली. चला तर मग पक्ष्यांच्या जगात जाऊ आणि पक्ष्यांच्या माध्यमातून जाणून घेऊ एक दैदिप्यमान प्रवास पिंपरी चिंचवड पासून बर्ड झाली निर्मितीपर्यंतचा. तर पिलानो चला ऐकूया आज इतिहास पिंपरी चिंचवडचा, तिथल्या संस्कृतीचा, कलेचा आणि आपल्यासाठी असलेल्या बर्ड व्हॅलीचा. तर हा लेझर शो संपल्यानंतर आम्ही घरी गेलो आणि आजचा दिवस आमचा हा मस्त असा बर्ड व्हॅलीमध्ये आम्ही व्यतीत केला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा आणि परत एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. चलो बाय बाय.